जैतापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स 20 वर्षांपासून गृहस्वप्न साकार करणार एक नातं विश्वासाचं. महाराष्ट्रातल्या बऱ्याच गड किल्ल्यांची पुरातत्व खात्याच्या दुर्लक्षामुळे खूपच वाईट अवस्था आहे, पण अशी काही दुर्गप्रेमी माणसं आहेत त्यांना हा ऐतिहासिक ठेवा जतन करावासा वाटतो. दुर्गवीर प्रतिष्ठान हे त्यापैकीच एक. सेवेसी तत्पर दुर्गवीर प्रतिष्ठान अशी ओळख असणाऱ्या या प्रतिष्ठानच्या मावळ्याने राजापूर तालुक्यात जैतापूरच्या खाडीवर असलेल्या नाटे गावानजीकच्या किल्ले घेरा यशवंतगडाची साफसफाई मोहीम आजपासून सुरू केली आहे. त्याला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. किल्ल्यातील महापुरुष देवस्थानाची मैलिंद आडवीरकर यांच्या हस्ते पूजा करून यशवंत किल्ल्याच्या साफसफाई मोहिमेला प्रारंभ झाला. यावेळी दुर्गवीर प्रतिष्ठानचे अध्यक्ष संतोष हसुरकर, उपाध्यक्ष अजित राणे यांनी जमलेल्या सर्व मावळ्यांना आणि स्थानिकांना यशवंतगड किल्ल्याच्या साफसफाई मोहिमेची माहिती दिली. यावेळी राजमिस्त्री नील मयेकर, अमित शिंदे, महेश सावंत आदी उपस्थित होते. या किल्ल्याच्या संवर्धनाकरिता स्थानिकांनी सातत्याने आपला व्यवसाय नोकरी सांभाळून वेळ दिला पाहिजे असे नियोजन झाले तर यशवंतगड किल्ला महाराष्ट्रात उत्तम प्रकारे मानाचे स्थान म्हणून मिळेल असे दुर्गवीर प्रतिष्ठानचे अध्यक्ष संतोष हसुरकर यांनी सांगितले. मुळात या गडाच्या करिता स्थानिक संस्था आहे हेच महत्त्वाचे आहे. फक्त विषय काय की संवर्धन हा विषय आपला फार आपल्याला जमण्यासारखा नसतो. आपल्याला काही टप्प्यापर्यंत संवर्धन करता येऊ शकतं. त्यानंतर हे सगळं कन्स्ट्रक्शन काम आणि ते करण्यासाठी फार वेळ आपल्याला लागणार आहे. महाराष्ट्रातील किल्ल्यांमध्ये श्री गणेशाचे स्थान असलेल्यांपैकी यशवंतगड एक किल्ला आहे अशी इतिहासात नोंद देखील आहे. जैतापूर खाडीच्या काठावर असलेला नाटे गाव नजीकचा घेरा यशवंत किल्ला एकेकाळी स्वराज्याची शान असलेल्या किल्ल्याची शासनाच्या दुर्लक्षामुळे दुरावस्था झाली, पण अजूनही हा किल्ला आपल्या ऐतिहासिक खुणा टिकवून आहे. या गडाला चार दिशांना चार प्रवेशद्वारे आहेत. तसेच महाद्वार पूर्वेला असून बाली किल्ल्याच्या बाहेरच्या बाजूला संरक्षक खंदक आहे. गडाची तटबंदी जांभ्या दगडात बंदिस्त आहे. 17 बुरुज चांगल्या अवस्थेत आहेत. गडाच्या 4 दरवाजांपैकी 3 दरवाजे मोडकळीस आले आहेत. महाद्वारातून प्रवेश केला की बालेकिल्ल्यात प्रवेश होतो. अशा ऐतिहासिक किल्ल्यांची साफसफाई मोहीम संपवल्यानंतर शिवकालीन शस्त्रास्त्रांचं येथे प्रदर्शन देखील भरवलं आहे. दुर्गवीर प्रतिष्ठानमार्फत राज्यातल्या अनेक गड किल्ल्यांची साफसफाई करण्यात आली. इथे आता आमच्या नाट्यामध्ये शिवसंघर्ष म्हणून एक मंडळ आहे. गेली 37 वर्षे आपण शिवजयंती ही तिथीनुसार शिवजयंतीची मिरवणूक काढतो. आता गेली सुरुवातीला प्रमाण थोडं म्हणा किंवा छोटं होतं त्या मिरवणुकीचं स्वरूप किंवा लोकसंपर्क. आता बऱ्यापैकी लोकांची म्हणजे आम्ही नाटे, आंबोगड, जैतापूर आणि दशकृती म्हणूया ह्या बाजूची ह्या गावातील लोकंही इथे येतात. आणि एक तालुक्यामध्ये म्हणजे एक तालुका शहर जर सोडलं राजापूर तर मला वाटतं आमचं नाठेगाव किंवा नाठेगावामध्येच एवढ्या चांगल्या पद्धतीने शिवजयंतीचा कार्यक्रम वगैरे होतो. आणि गेली सुमारे मला वाटतं एक 4 वर्षे झाली असतील की किल्ले साफसफाई वगैरे आम्ही करतो. आणि त्या पद्धतीने आता आम्ही साफसफाई करत असल्यामुळे आम्हाला सुद्धा आता ही एक संघटना आली. यापूर्वी गेल्या वर्षी एक दुसरी संघटना होती त्यांनी आम्हाला मी त्यांच्याने आमच्या सहकार्याने आम्ही साफसफाई केली याही वेळेला करू. आणि कुठेतरी आम्ही करतो ह्याची आता दाद आम्हालाही मिळायला लागले की हे जरा म्हणजे लोकांनाही वाटायला लागलं की बा कुठेतरी नाट्यामध्ये खुद्द गावातले प्रॉपर लोक इथे काहीतरी सतर्क आहेत, त्या ह्याच्यामध्ये काम करणारे आहेत. आणि आजसुद्धा आता असं झालं आहे की आज आमच्याकडे दुसरा कार्यक्रम असल्यामुळे आमची उपस्थिती स्थानिक लोकांची कमी आहे. अजून यशवंतगड किल्ल्याची साफसफाई मोहीम अशीच चालू राहणार आहे. याकरता शिवसंघर्ष संघटनेचे अध्यक्ष मनोज आडवीरकर, बाळा कुबडे, डॉक्टर राणे, नाटेचे उपसरपंच पुरुषोत्तम धळेश्री, प्राध्यापक नरेश साखरकर, व्यापारी संघाचे अध्यक्ष रमेश लांजेकर, उपसरपंच पुरुषोत्तम धळेश्री, माजी सरपंच संजय बांदकर, शाखा प्रमुख महेश कोठारकर, व्यापारी संदेश पाथरे, नारायण ठाकूर, बंटी गडकर, नीलिन करंजळकर, बंड्या चव्हाण, नारायण गोसावी, बाबा बांदकर, रोहन बांदकर, जैतापूरच्या सरपंच रेखा कोंडेकर, जैतापूर मच्छीमार संघटनेचे अध्यक्ष राजन कोंडेकर, प्राथमिक शिक्षक विनायक शिरसेकर, दिलीप कथेकर, सौ रेशमा शिरसेकर, तसेच ओमसाई मित्र मंडळाचे अध्यक्ष, प्रतिनिधी आणि इतर ग्रामस्थ प्रयत्नशील आहेत. सचिन नारकर, कोकण 9, जैतापूर.